या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानंही जोडली जाणार आहेत आणि याच पाठ्यपुस्तकाची पहिली झलक तुम्हाला एबीपी माझावरती पाहायला मिळते. पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारतीनं ही नवी कोरी पुस्तकं तयार केली आहेत. पाठ्यपुस्तकांमधले कविता, धडे, घटक यानंतर विद्यार्थ्यांना काही विशिष्ट नोंदी करता याव्यात याच उद्देशानं वह्यांची पानं पाठ्यपुस्तकाला जोडली जात आहेत. माझी नोंद या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवरती लिहू शकतील, नोंदी टिपू शकतील. विद्यार्थ्यांना आता आपल्या दप्तरांमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही आहे. शिक्षक जे शिकवतील त्याच्या नोंदी आता त्याच पुस्तकाला जोडलेल्या पानांवरती विद्यार्थ्यांना करायच्या. वेदांत नेब आपल्याला माहिती देतील. वेदांत, या नवीन शैक्षणिक वर्षापासून हा नवा उपक्रम सुद्धा सुरू होतोय, कोणत्या दृष्टिकोनातनं, फायद्याचा कसा विचार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या हा उपक्रम राबवताना? ज्ञानदा, जेव्हा शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला तेव्हा तातडीनं हे पुस्तकं बालभारती तयार करेल का अशी शंका होती, मात्र बालभारतीने ही पुस्तकं तयार केलेली आहेत आणि याची पहिली झलक आपण एबीपी माझावर बघतोय. इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीपर्यंत एकात्मिक पाठ्यपुस्तक असणार आहे, म्हणजे सर्व विषय, म्हणजे त्या इयत्तेचे सर्व विषय हे एकाच पुस्तकामध्ये असणार आहेत आणि विविध विषयांचे, म्हणजे एक पुस्तक समजा मराठीचं असेल तर ते आता या नव्या शैक्षणिक वर्षापासून चार भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक चॅप्टर असेल, म्हणजे प्रत्येक धडा असेल किंवा प्रत्येक कविता असेल त्याच्यानंतर एक ते दोन पानं हे कोरी वह्यांची पानं जोडलेली आहेत. त्यावर सुद्धा आपण बघतोय बालभारतीचा लोगो आहे, जिथे विद्यार्थी माझी नोंद वरती त्यात लिहिलेला आहे आणि त्या सदराखाली शब्दार्थ असतील किंवा काही अवघड शब्द असतील किंवा काही महत्त्वाच्या नोंदी विद्यार्थ्यांना करायच्या आहेत परीक्षा दृष्टिकोनातनं, त्या नोंदी त्या वह्यांच्या पानांवर ते करतील. आतापर्यंत आपण बघितलं की वेगळ्या वह्या दप्तरांमध्ये घेऊन विद्यार्थी जायचे, त्यामुळे दप्तरांचं ओझं कमी करण्यासाठीचा हा निर्णय म्हटल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे आपण बघितलं तर सध्या तरी हे वितरण 15 जूनपासून विविध शाळांमध्ये केलं जाणार असलं आणि हे मोफत वितरण असलं, म्हणजे विनामूल्य वितरण जरी शाळांमध्ये असलं तरी भविष्यात जेव्हा खाजगी शाळांमध्ये हे पाठ्यपुस्तक विद्यार्थी विकत घेतील तेव्हा त्याच्या किमती सुद्धा वाढलेल्या असतील, कारण वह्यांची पानं या पुस्तकाला जोडल्यामुळे एकूण पुस्तकांचं जे पानं आहेत ती वाढलेली आहेत आणि पानांचा खर्च, एकूण कागदाचा खर्च हे सगळं विचारात घेता पुस्तकांच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी जी पहिली झलक आपण बघतोय त्यामध्ये जे पुस्तकं आहेत ते आता 15 जूनपासून जेव्हा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा ही पुस्तकं वितरित करतील आणि याच वह्यांच्या पानावर आता विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या ज्या नोंदी आहेत ज्या पुस्तक वह्यांच्या पानांवर करायच्या, वह्यांमध्ये केल्या जायच्या, त्याच आता पुस्तकांमध्ये करता येतील. ज्ञानदा, वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.